सातारा जिल्ह्यात वाढले चाळीस कोरोना बाधित एकाच दिवशी चाळीस रुग्ण वाढल्याने जिल्हा हादरला सातारा जिल्ह्यातील चाळीस रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातला एक लोदवडे तालुका मानेतील मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह निघाला आहे तर एक जण पूर्वीच पॉझिटिव्ह असून त्याचा दहा दिवसाच्या तपासणीनंतरचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे जिल्ह्यात चाळीस रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमोद गडीकर यांनी दिली आहे यामध्ये कराड सातारा पाटण फलटण वाई मान खंडाळा कोरेगाव या तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे कराड तालुक्यातील बाचोली म्हासोली उमरज येथील तर पाटण तालुक्यातील बहुलेकरवाडी गवेवाडी येथील रुग्णांचा समावेश आहे याबरोबरच कोरेगाव शिरताव कोळकी जकातवाडी शाहूपुरी धनवडेवाडी घारदरे येळेवाडी वाजोली पिंपोळे पारगाव खंडाळा येथील रुग्णांचाही समावेश आहे दरम्यान एकाच दिवशी चाळीस रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सातारा जिल्हा हादरला आहे यामधील रुग्ण हे प्रवास करून आलेले तसेच निकट सहवासित असल्याचेही डॉक्टर अमोद गडीकर यांनी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड